की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की अयोध्येचा दौरा हा कॅन्सल केला, कारण की त्याच्यावरती एक हा ट्रॅप होता आणि ह्या ट्रॅप मध्ये त्यांना आणि मनसेच्या लोकांना अडकवण्याचा प्रयत्न झाला असता, अनेक प्रकारच्या केसेस रजिस्टर झाला असतात. याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, जर केसेस रजिस्टर झाले असतात तर उत्तर प्रदेशमध्ये कोणाचं सरकार आहे? भारतीय जनता पार्टीचं सरकार. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हटले की याला महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली होती, तर रसद ही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याने किंवा भारतीय जनता पार्टी कुठल्या अशा समूहाने रसद पुरवली होती हा एक प्रश्न निर्माण होतो. तिसरी महत्वाची गोष्ट की मला अनेक गोष्टी मला माहिती आहेत पण मी या गोष्टी बोलू शकत नाही. याचा अर्थ असा की जर शरद पवारवरती ते डायरेक्ट अटॅक करतात, ओपनली अटॅक करतात, सर्व गोष्टी ओपनली सांगतात आणि शिवसेनेवरती सुद्धा बोलतात, म्हणजे याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीने त्यांच्याबद्दल बरोबर एक डबल गेम केला का? आणि त्या गेम करताना राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या गेम मध्ये फसले का? याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी यांनी कॉन्शियसली एक हिंदुत्व नावाची एक वोट बँक, म्हणजे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि सर्व दिशेने त्यांनी तयार केलेली आहे, तर ही वोट बँक जी तयार केली तर राज ठाकरेच्या जो लाऊडस्पीकर हा इश्यू होता त्या इश्यूवरती बऱ्यापैकी वादन गमाजलं, अनेक ठिकाणी लाऊडस्पीकर खाली खेचण्यात आले, उत्तर प्रदेशात सुद्धा पेटले आणि योगीचं त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा केलं आणि बऱ्यापैकी म्हणजे एक म्हणजे तुम्ही जर बघितलं टोल आंदोलनानंतर मोठ्या अशा स्वरूपाच्या आंदोलन जर राज ठाकरेच्या आंदोलनाला म्हणजे राजकीय म्हणजे विषय हा वादाचा असेल किंवा त्याच्यावर डिबेट होऊ शकते पण त्याचा विषयाने मोठ्या प्रमाणात यश मिळालं. तर यश मिळत असताना जर हिंदुत्वाची वोट बँक भारतीय जनता पार्टी स्वतः क्लेम करते त्याला त्याच्यामध्ये राज ठाकरे वाटेकरी होत आहेत किंवा त्यांना भीती असेल वाटत असेल भारतीय जनता पार्टीला की राज ठाकरे आपल्या हिंदुत्वाच्या वोट बँक मध्ये वाटेकरी जर झाले तर ते एक डेंट होऊ शकतं, त्याच्यात ऑलरेडी शिवसेना यांचा क्लेम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट राज ठाकरे यांना एक चेकमेट करून, जसं आपल्या पुस्तकाचं सुद्धा नाव आहे चेकमेट करून, त्यांनी त्यांची उत्तर भारतीयांची जी वोट बँक भारतीय जनता पार्टीची काही वर्षापूर्वी काँग्रेसकडे होती तिला पुन्हा कन्सोलिडेट करून टाकलं की बघा राज ठाकरे तुम्हाला त्रास दिला होता किंवा तुमच्या लोकांनी मारलं होतं, त्याच राज ठाकरेला आम्ही कशा पद्धतीने धडा शिकवला, त्याच राज ठाकरेला आपल्या माणसाने कशा पद्धतीने अयोध्येला येऊ दिलं नाही, अशा पद्धतीने एक मेसेज उत्तर भारतीयांमध्ये भारतीय जनता पार्टीने इनडायरेक्टली दिला आणि त्याचा फायदा त्यांना म्हणजे मागच्या वेळेला झाला होता, यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना होऊ शकतो उत्तर भारतीय मत कन्सोलिडेट करण्यामध्ये. आणि या करत असताना राज ठाकरेंना एक आशा होती की आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीचं जवळ जाऊ आणि मुंबई महानगरपालिका युती झाली तर आपला फायदा होईल, पण तीच भारतीय जनता पार्टी राज ठाकरेंचा कसा उपयोग करून घेते मला वाटते राज ठाकरेंना ते थोड्या उशिराने रिलाईज झालं की आपला कोणीतरी उपयोग करून घेते. 100% ट्रॅप होता म्हणून त्यांनी शरद पवार नाही प्रकाश महाजन जे प्रवक्ते आहेत ते मनसेचे ते म्हणतात की शरद पवारचा ट्रॅप होता. नाही शरद पवारचा ट्रॅप राहिले असं उत्तर प्रदेशमध्ये शरद पवारचं सरकार आहे का केसेस करायला? जे विजय सिंग जे विभूषण सिंग आहे ते कुस्तीपटू आहे आणि शरद पवार कुस्तीपटूचे संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलाजी असा तरी युक्तिवाद केलाय. हे सर्व कपोकल्पित आहे. तुम्ही विचार केला पाहिजे की ज्या माणसाची सरकार उत्तर प्रदेशमध्ये नाही, जो व्यक्ती त्याचा पक्ष त्याच्यावरती केस होऊ शकत नाही किंवा त्याला रसद पुरवण शरद पवार उत्तर प्रदेश रसद पुरवण एवढे मोठे राहिले ते भारताचे पंतप्रधान झाले असते ना आतापर्यंत, जर त्यांचं एवढं जर बलय राहिलं असतं उत्तर प्रदेशामध्ये तर ते कुठ भारताचे पंतप्रधान कधीच झाले असते, तर कसं असतं आपण? ठीक आहे, पोरे यांच्याकडे जातो प्रकाशजी. म्हणजे भाजपचा हा ट्रॅप होता असं तुमचं मत आहे जसं सुधीर सुरवंशी म्हणतात आणि राज ठाकरेंना तो उशिरा कळाला आणि म्हणून मी माघार म्हणण्यापेक्षा अयोध्येला जाणार नाही येते? मी तुम्हाला सांगू का ट्रॅप वगैरे होता आणि ते राज्याला लक्षात आलं नाही असं संबंध मुळामध्ये हेच आपला भोळेपणा आहे. एक लक्षात घ्या राज ठाकरे हे काही नवीन किंवा कालच अंड्यातून बाहेर आलेले राजकारणी नाही आहे, तर ही द सीझन पॉलिटिशियन हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि ते ट्रॅप वगैरे नव्हतं तर ती एक समजून उमजून ठरवून केलेली खेळी होती हे आपलं हे असं माझं व्यक्तिगत मत आहे. मुळामध्ये आपण पहिली हे समजून घेतलं पाहिजे की राज ठाकरे काही म्हणजे त्यांना स्वप्न पडलं आणि रामानी बोलावलं म्हणून अयोध्येला गेले असा काही विषय नाही आहे.
मुळामध्ये जाण्याची गरज काय होती पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे याचाच अर्थ त्यांनी ठरवून ते अयोध्येचा त्यांनी प्रोग्राम बनवला हे पहिली आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर हे लाऊडस्पीकर काढणे वगैरे त्याचा सगळं थोडस आज सध्याच्या घडीला तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये जे काही चाललंय ज्या काही गोष्टी म्हणजे पेट्रोल असेल डिझेल असेल महागाई असेल याच्यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधणं हे सगळ्या राजकारण्यांसाठी असलेली गरजेची आहे. त्यातल्या त्यात केंद्र सरकारच्या साठी तर ही फारच गरजेची गोष्ट आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्या दृष्टिकोनात केल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला एक लक्षात घ्या त्याच वेळेला हे राणा दाम्पत्य मग ते हनुमान चालीसा त्याच वेळेला राज ठाकरे एकाच वेळेला कसं काय झालं हो हे सर्व एकाच वेळेला कसं काय झालं. तर हे एकच साधा आणि सरळ विषय आहे की हा सगळा ट्रॅप नाही आहे तर हे हा ठरून उमजून केलेली खेडी आहे. पहिले आपण हे समजू हे समजलं पाहिजे हे आपण एवढ्या भोळेपणामध्ये जाण्याची गरज नाही आहे. ही खेळी दोघांची मिळून तयार केलेली म्हणून तर मी मागच्या वेळेला म्हटलं ना की राज ठाकरे हे भाजपची बी टीम सी टीम म्हणून काम करतायत साधं आणि सरळ आहे. हे काही त्यांचं राजकारण किंवा स्वतःच्या पक्षाचा अजेंडा पुढे नेत नाही आहेत किंवा भारतातील सर्व बाबीवरून राज ठाकरे फार अस्वस्थ झाले आणि त्याच्यामुळे मग त्यांनी अगदी सगळं जुगारून देऊन बाहेर आले याच्यातला विषय नाही. तसं जर असते तर त्यांनी भारतामध्ये जे काही चाललंय एकंदरीत राज्यात जे चाललंय त्यांना काही घेणं नाही ना. शेवटी राज्याच्या मध्ये सरकारमध्ये ते नाही आहेत त्याच्यामुळे ते राज्य सरकारवर सुद्धा त्यांनी तुटून पडायला पाहिजे होतं आणि त्याचबरोबर केंद्र सरकारवर तुटून पडायला पाहिजे होतं. जे काही चाललंय ज्या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीतल्या आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी केंद्राला ठोकायला पाहिजे आणि ज्या राज्याच्या संदर्भातल्या वस्तू गोष्टी आहेत शेतकऱ्यांचे असतील किंवा अजून कशाचे असतील कोरोनाच्या संदर्भातले जे चुकीचे पायंडे सरकारने पाडलेत म्हणजे ज्या पद्धतीने यांचा पराभव झाला मुंबई तुमचं मत आहे की भाजप आणि मनसे समजून उमजून सगळं करत होतं योगेशजी योगेशजी बिलकुल बिलकुल 200% म्हणजे हा ट्रॅप होता असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी हे भाजप नाही नाही ट्रॅप ट्रॅप काही नाही नो ट्रॅप नाही नो ट्रॅप ट्रॅप नाही म्हणजे मनसे आणि भाजपने हे सगळं मिळून मिसळून केलेलं असं म्हटलं जातं काय म्हणजे कसं तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल कशी मोठ्या माणसाला समजवाल. आता हे बघा ह्या गोष्टी अनेक अशा गोष्टी की मान्य राजसाहेबांनी पण आज सांगितलं की अनेक अशा गोष्टी आहेत ज्या त्यांना माहीत आहेत पण ते बोलू शकत नाही त्यांना सांगता येत नाही त्या गोष्टी ज्या काय घडल्यात त्या ज्या बऱ्याच गोष्टींची माहिती त्यांच्याकडे आहे. आता ही कोरोनाची आपण समजून घेतली पाहिजे की मान्य राजसाहेबांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला अयोध्येचा दौरा मान्य त्याच्या अगोदर जे लाऊडस्पीकरचं मशिदीनवरच्या लाऊडस्पीकरचं जे आंदोलन बराच काळ चाललं आणि त्यानंतर मान्य राजसाहेबांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला अयोध्येच्या ह्या आंदोलनामुळे मान्य राजसाहेबांची एक देशभरात एक प्रतिमा तयार झाली आणि त्यानंतर हा दौरा जाहीर झाला. मग हा दौरा जाहीर झाल्याचं खुपलं कुणाला मग हे खुपलं कुणाला ज्यांना खुपलं असेल त्यांनी हा ड्रॅप लावला असेल ना मात्र त्या कुणाला असू शकतं कोणी कुणाला खुपलं मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात कुणाला खुपलंय भाजपला खुपलंय शिवसेनेला खुपलंय राष्ट्रवादीला खुपलंय की काँग्रेसला खुपलंय की उत्तर प्रदेशातील जे नागरिक आहेत त्यांना खुपलंय मला सांग. हे आता अनेक जणांना खुपलेलं आहे आणि खुपलेलं जे आहे ते पुढच्या काळात समोर येईल